बसवेचं काम करत आहे. फडणवीसच्या सरकारने बसवसवी केली, ती काही लपलेली नाही आहे. त्याच्यामुळे शिंदे सरकारने त्याच्यामध्ये फसवाफसवी करू नये ही भूमिका आमची आहे. काँग्रेस पक्षाने ही भूमिका पहिलेच मांडलेली आहे आणि आम्ही काही निवडणुकीमध्ये आश्वासन दिले नाही की आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर आम्ही मराठा, धनगर, गोंडगोवारी, कोळी या समाजाला आम्ही आरक्षण देऊ. 2014 याच भाजपने राज्याच्या या समाजाच्या लोकांना आश्वासन दिलं होतं. केंद्रात आणि राज्यात सरकार यांचं 10 वर्षच आहे, यांनी का दिलं नाही ही भूमिका त्याच्यातली स्पष्टच आहे. आणि म्हणून जनतेमध्ये जो उद्रेक आहे यांनी दिलेल्या शब्दाला पाळले नाही ते लोक, त्या जनतेला फसवलं म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्रेक आहे आणि या सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मी सांगितले की 6 दिवसांमध्ये 27 लाख लोकांचा सर्वे मुंबई शहरामध्ये केलेला आहे. बिल्डिंगी आहेत, तिथं 500च्या वर प्रश्न आहेत. एक माणसाची माहिती घेण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.25 तास लागतात. त्याच्यामध्ये प्रश्न कसे आहेत, माकड चावलं असेल, साप चावला असेल तर तुम्ही वैद्यूकडे गेलात की दवाखान्याकडे गेला, असे प्रश्न आहेत त्याच्यात. डोक्यात काय पदर, डोक्यावर पदर घेतला होता का, हे अशा खूप सारे प्रश्न आहेत. त्यामुळे प्रश्नावली पण आम्ही विधानसभेत वाचू, पण मुद्दा असा आहे की थातूर मातूर हा शब्द आम्ही जाणीवपूर्वक याच्यासाठी बोललो की सरकारने दुरुस्त केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने याला फसवलं गेलं नाही पाहिजे एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची. न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची. तुम्ही असं म्हणताय की जरांगे पाटील यांनी जे उपोषण सोडलं त्यावेळी नक्की मुख्यमंत्री त्यांचं काय चर्चा झाली पाहिजे महाराष्ट्र पहिल्या वेळेसही आणि लोणावळ्यात बसलो, इथूनच तो मोर्चा पुढे गेला होता. लोणावळा ते वाशी दरम्यान नक्की काय क्रोनॉलॉजी होती आणि बंद दारावर काय चर्चा झाली, कारण जरांगे सुरुवातीला ओपनली चर्चा करत होते, त्यानंतर ती बंद दारावर चर्चा झाली, यात नक्की काळ्या पेऱ्या तुमचं सरकारने सांगावं. आम्ही जरांगे पाटील काय आम्हाला सांगण्यासाठी त्यांना ही नाही आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, राज्याच्या जनतेला सांगितलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्र जो पेटवला गेलेला आहे सरकारचं त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह आहे ते पण लोकांना कळलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. आम्हाला स्पष्टता आली पाहिजे, आमची त्याच्यामधली काही त्याच्यातली भूमिका आमची नाही, आम्हाला स्पष्टता असली पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. म्हणून आम्ही मगापासून सांगतोय, आम्हाला जी काही माहिती आमच्याजवळ आलेली आहे मीडियाच्या माध्यमातून आली आणि व्यक्तिशः माहिती आलेली आहे त्याच्या आधारावर मी या ठिकाणी बोललेलो. सरकारचं नेमकं बिल काय, सरकारने काय भूमिका त्या कायदा तयार करत असताना जी काही भूमिका बिलामध्ये मांडलेली असेल त्याची स्पष्टता आम्हाला त्यांनी सांगावी, त्याच्यावर चर्चा व्हावी, हीच भूमिका आमची आहे. आज आम्ही जे काही आमच्या समोर माहिती आलेली आहे सर्वेची माहिती आहे, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला असं मुख्यमंत्र्यांनी सकाळी सांगितलं, जी आमच्याजवळ माहिती आहे ती सांगितली. 6 दिवसांमध्ये 27 लाख लोकांचं मुंबईमध्ये त्यांनी सर्व्हे केला, तो कसा केला, कोणाला काय काय विचारलं, ते तर आम्हाला माहिती तर पाहिजे, राज्याच्या जनतेला माहिती तर पाहिजे. आम्ही काही त्यांना आज आरोपीच्या पिंजऱ्यात आम्ही घेत नाही, पण जी काही आमच्याजवळ माहिती आहे त्याच्यावर आणि ती चर्चा झाली पाहिजे. ठराव मांडून सरकारने पळ काढायचा नाही, बहुमताच्या आधारावर, 5वी बहुमताच्या आधारावर ही भूमिका आमची आहे. कायदा आम्ही करतो आहे, राज्य जे पेटते आहे हे पेटलं नाही पाहिजे, राज्य शांत झालं पाहिजे, ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे सरकारने स्पष्टता मांडावी ही भूमिका आमची आहे. परंतु मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो आज अनिल शुक्रे समितीने सादर केला, परंतु तो अहवाल त्या अहवालामध्ये मराठ्यांना जे मागास जे आहे ते ठरवण्यात आलंय अशी माहिती मिळते. आणि जवळपास आमचं शुक्रे आयोगाचं नाही, मेश्राम तिथं जे सदस्य होते जस्टिस मेश्राम त्याला काय काढण्यात आलं, सगळी माहिती द्यावं लागेल ना आम्हाला. त्यांनी मग निरगुडे आयोगाने का राजीनामा दिला होता, तो कुठला प्रेशर होता, ही सगळी माहिती द्यावं लागेल.
आम्हाला सगळी माहिती, कारण की अखेरी सरकार आहे, सरकारचं दायित्व आहे विधानसभेच्या माध्यमातून जनतेला स्पष्टता मांडली पाहिजे। हे काही मालक नाही आहेत राज्याचे सरकार म्हणून, हे राज्याच्या जनतेचं 5 वर्षाचे त्या ठिकाणी ट्रस्टी आहेत, ते कायम नाही आहेत। पण ज्या पद्धतीनं मालक म्हणून वागत असतील तर यांना लोकशाही मान्य नाही असं म्हणावं लागेल, म्हणून उत्तर यांनी दिलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। सरकारची जबाबदारी आहे, म्हणून आम्ही सांगत आहे की मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यांच्याशी काय बोललेत पहिल्या उपोषणाला, नंतर इथं मुंबईच्या सीमेवर ज्यावेळेस उपोषण सोडवलं गेलं त्यावेळेस काय त्यांनी सांगितलं होतं, ही स्पष्टता आली पाहिजे। आम्ही जरांगे पटलांचं दायित्व नाही आम्हाला सांगायचं, पण मुख्यमंत्र्यांचं दायित्व आहे, राज्याचे प्रमुख म्हणून ते त्यांच्याकडे गेलेत, त्याचं उपोषण सोडवलं, आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याचं, आम्ही कोणी काही त्याच्याबद्दलचं आक्षेप घेतला नाही, आम्ही स्वागत केलं। मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून जरांगे पटलांची आणि मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचा आणि गुलाल उडवला गेलेला होता, ढोल ताशे वाजवण्यात आले होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला ही स्पष्टता पाहिजे आणि स्पष्टतेसाठी सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे। सरकारचं तर आम्ही योग्य वेळेस सगळे काढू, सरकारमध्ये काय काय चाललेलं आहे, कोणकोण मंत्र्यांचे काय काय वाद आहेत आणि सरकारची तिजोरी कशी लुटली जाते ते सगळं आमचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यावर आज चर्चा नाही। आज मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आणि त्या पद्धतीचं आम्ही कायदा करतोय अशा पद्धतीची भूमिका मांडली, मी त्याच्यावरच बोलतोय, मला त्याच्या पलीकडे जायचं, त्याच्या आम्ही नंतर बोलू। मनोज जरांगे पाटलांवरती त्यांनी टीका करताना सांगितलं की मनोज जरांगे पाटील आता खूप नाटक करत आहेत आणि त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली वगैरे अशा पद्धतीने ते टीका करत आहेत। त्याला नारायण राणेंचं तो सोडा, काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोललेत लोकमंचच्या कार्यक्रमात ते वाक्य महत्वाचं आहे, सर्वे सर्वा तर तेच आहेत ना, सर्वे सर्वा तेच आहेत, असं निवडणुकीच्या वेळेस असे आंदोलन वगैरे काय आरक्षण वगैरे काहीच होत नाही, त्याचं निवडणुकीत फरक पडत नाही असं ते बोललेत, त्यांचं वाक्य आहे। त्याच्यामुळे जे राज्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यामध्येच काय चाललेलं आहे हे आपल्याला कळतं ना, त्याच्यामुळे आमची भूमिका ती स्पष्ट आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं ताळमेळ नाही आहे। आम्हाला म्हणून सांगितलं आमचा कुठे विरोध आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यात दुमत नाही ना, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या पद्धतीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सर्व पक्ष बैठकीत मांडलेली आहे, जाहीरपणे मांडलेली आहे, सरकार पण तेच बोलतं, सगळे मुख्यमंत्री तेच बोललेत, म्हणून त्याच्यातली स्पष्टता लोकांना कळली पाहिजे ना नेमकी काय त्या बिलामध्ये, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे। तुमचा प्रश्न आहे ठीक आहे, मी मला त्याबद्दल काही थोडस सांगू द्या, प्रश्न आपण नंतर घेऊ। पहिल्यांदा जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांची बोलणी झाली, त्यानंतर गुलाल उधळला गेला, ढोल ताशाच्या हजेरामध्ये प्रश्न सुटला असं सांगितलं गेलं, आज पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि कुठंतरी त्यांना दिलेल्या आश्वासनाचा सरकारने भंग केलेला आहे पहिला। दुसरा प्रश्न, त्यांची तब्येत आज फार खराब आहे, माझी सरकारला स्पष्ट मागणी आहे, आत्ताच्या आत्ता एका तासाभराच्या आत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वेबसाईटवर टाका, जनतेसमोर ठेवा, तो अहवाल विधिमंडळामध्ये ठेवायची काही गरज नाही, कारण विधिमंडळापेक्षा महाराष्ट्र जनता सर्वोच्च आहे, आणि तो अहवाल तुम्ही त्या ठिकाणी मांडा आणि 2 तासाच्या आत अध्यादेश काढा, अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पास करायला लागतं। जरांगे पाटलांची तब्येत खराब आहे, ताबडतोब त्यावर काहीतरी मार्ग काढा,
आणि मी आम्ही सुचवतोय की आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि 2 तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा। अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पारित करायला लागतं आणि 2 तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्या समोर आणि जरंगे पाटलांच्या समोर येऊ द्या। तुम्ही 20 तारखेची वाट कशाला पाहताय? त्यांच्या जीविताला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? 21 ला येणार। माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल।